मुंबईमधील धारावी पुनर्विकासावरून दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी अदानी समूहाला टार्गेट केलं आणि त्याबाबत काही धारावीकरांनी या आधीच मोहीम हाती घेतली आहे धारावी पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडलाय आणि त्यामुळे आता आणखी विलंब नको असं या रहिवाशांचं म्हणणं आहे आपल्या भूमिकेचा प्रचार करण्यासाठी त्यांनी धारावीत अनेक ठिकाणी बॅनर देखील लावले आहेत अदानी धारावी बचाव असे आंदोलन गेल्या अनेक दिवसापासून धारावीत स्थानिकांकडून केले जात आहेत पण मात्र याच्या पलीकडे आता काहीतरी नवीन चित्र धारावीत पाहायला मिळते यामध्ये स्थानिकांनी धारावीचा विकास झाला पाहिजे व पुनर्वसन झाला पाहिजे यासाठी आता बॅनरबाजी करायला सुरुवात केलेली आहे आम्ही आता धारावी ह्या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो ह्या ठिकाणी काही स्थानिकांनी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे ज्यामध्ये धारावी विकास झाला पाहिजे आता नाही तर कधी नाही असे बॅनर जे आहेत ठिकठिकाणी धारावीत पूर्ण लावण्यात आलेले आहेत येणाऱ्या ये दिवसात पूर्णवसन होणार की नाही रिडेव्हलपमेंट धारावीचं होणार की नाही हे पाहणं खूप नक्कीच महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन हेमंत कदमसह मी फैसल तांडेल एबीपी माझा मुंबई हम लोग का झोपड़पट्टी में कितने साल से विकास 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 के नाम से विकास तो हुआ ही नहीं है जितने भी आए भी अभी होने वाला है सेक्टर सेक्टर बोल के इतने साल से हम लोग बचपन से सुन रहे हैं कि बिल्डिंग में जाएंगे बिल्डिंग हुआ ही नहीं गटर नाला पानी की बहुत तकलीफ है पब्लिक को कभी के बच्चों को डेंगू हो जाता है मलेरिया हो जाता है बहुत पब्लिक तकलीफ में है और उनको अच्छा खासा झोपड़ा झोपड़े से बिल्डिंग मिलना चाहिए इसके लिए मैंने लगाई बैद ऐसा है की अडानी हमला नको आमी आडानी फेवर मदे नहीं है। पन लौकर आम आम्ही अडाणीच्या फेवरमध्ये नाही आहे पण धारावीचा विकास झाला पाहिजे आणि लवकरात लवकर विकास व्हावे ही आमची मनोस्थिती आहे माच प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास होता पण आमच्या एकोणीस वर्ष वनवास झालेला आहे धारावीकरांसाठी पण आमच्या काही घेण्या देण्याचा सरकार अजून झाला नाही आहे पण आमची मागणी आहे की धारावीचा विकास धारावी लवकरात लवकर सुरू व्हावी आणि जेवढे धारावीकर आहे त्यांच्या पुनर्वसन फक्त धारावीत व्हावी ही आमची मागणी आहे एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट